बातमीपत्राच्या सुरुवातीलाच आपण थेट निमगाव इथली दृश्य पाहतोय. पुण्यातली खासदार अमोल कोल्हे आता बैलगाडा शर्यत ज्या ठिकाणी होती तिथे दाखल झालेले आहेत आणि आपण पाहतोय त्यांनी मतदारांना बैलगाडा मालकांना दिलेला शब्द त्यांनी पूर्ण केलेला आहे. खेड तालुक्यातल्या निमगाव धावडीच्या खंडोबा यात्रेत बैलगाडा शर्यतीसाठी म्हणून आता अमोल कोल्हे दाखल झालेले आहेत. बैलगाडा उत्साह मालकांमध्ये हा आता हा वेगळा उत्साह पाहायला मिळतोय. संघाचे खासदार डॉक्टर अमोल कोल्हे आज बैलगाडा घाटात घोडीवरती बसणार आहे. निवडणुकीत बैलगाडा मालकांना दिलेला शब्द आज ते पूर्ण करणार आहेत. आपल्यासोबत खासदार आपण त्यांच्याशी बोलणार. खासदार साहेब, खरं आज बैलगाडा मालकांना दिलेला शब्द पूर्ण करत आहात, काय भावना आहेत? नक्कीच आनंदाची भावना आहे. माननीय सर्वोच्च न्यायालयानं हा बैलगाडा प्रेमींच्या बैलगाडा मालकांच्या सर्वसामान्य शेतकऱ्यांच्या बाजूचा हा निकाल दिल्यानंतर देवाच्या दारात भरणारा हा पहिला घाट आहे. आणि माघी पौर्णिमेचा हा जो माही पौर्णिमेचा नेहमीचा घाट असतो निमगावचा, ही उत्तर पुणे जिल्ह्यातली सर्वात मोठ्या यात्रांपैकी एक आहे. आणि त्यामुळे जसा शब्द दिला होता त्याप्रमाणे देवाच्या दारात ही घोडीसमोर बसतो. खरं तर तो क्षण आलेला आहे पहिल्या बारी पुढे घोडी धरणार. पण तू मागच्या काळात खरं तर निवडणुकीच्या याच्या काळामध्ये जे काही राजकारण रंगलं गेलं, मधल्या काळात जे काही खासदार आहेत माजी शिवाजी आढळराव पाटील यांनी सुद्धा लांडेवाडीच्या घाट्यात येऊन घोडीवरती बसा तुम्हाला हे केलं होतं, आश्वासन दिलं होतं किंवा तुम्हाला आमंत्रित केलं होतं, त्याकडे कसं पाहता? कसं आहे, त्यावेळी एकतर संसदेचं अधिवेशन सुरू होतं आणि इनामाच्या घाटात बसण्यापेक्षा देवाच्या दारातल्या घाटात बसणं मला वाटतं. संसदीय अधिवेशन त्या काळात सुरू होतं, त्यामुळे मला वाटतं खरं तर बैलगाडा शर्यत हा विषय श्रेयवादाचा नाही, हा विषय शेतकऱ्यांच्या बैलगाडा मालकांच्या बैलगाडा शौकीनांच्या आनंदाचा विषय आहे. आणि या माध्यमातून उगाच श्रेयवाद करत तूतू मैमे करण्यात बसण्यापेक्षा ही बैलगाडा शर्यत राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय स्तरावर कशी नेता येईल, आणखी लोकप्रिय कशी करता येईल, त्या माध्यमातून पर्यटनाला म्हणजे डोमेस्टिक असेल इंटरनॅशनल टुरिझम असेल याला कशी चालना देता येईल, आपल्या संस्कृतीचं संवर्धन करता येईल आणि त्याबरोबर ग्रामीण अर्थकारणाला गती कशी देता येईल या दृष्टीने प्रयत्न करणं मला जास्त महत्वाचं. सह्याद्रीची उंची म्हणजे